आपल्यासोबत रिपाईचे राष्ट्रीय सचिव आहेत राजेंद्र गवई यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की असं म्हटलं जात आहे की तुम्ही महायुतीच्या वाटेवर आहात, यात कितपत तथ्य आहे काय सांगाल? अतिशय चुकीचं आहे. मी महाविकास आघाडीवरती नाराज आहे, पण महाविकास महायुतीच्या मार्गावरती नाही. देवेंद्रजी जे यांचे आमचे संबंध आहे, आजचे नाही, पारिवारिक संबंध आहे, आमच्या वडिलापासून संबंध आहेत. ते आमचे मित्र काली होते, आजही राहतील आणि उद्या राहतील. त्यांचा स्वभाव मला आवडतो, त्यांची वागणूक मला आवडतो. परंतु महायुतीमध्ये जाण्याचा आणि मी दुसरी गोष्ट, देवेंद्रजींच्या व्यतिरिक्त कोणत्याही भाजप नेत्याशी मी चर्चा करत नाही, संवाद करत नाही, भेटत नाही. तेव्हा महायुतीकडे जाण्याचा सध्या तरी कोणताही प्रश्न नाही. तुम्ही महाविकास आघाडीवर नाराज आहे असं म्हटलं जातं, नाराज असल्याचं कारण नेमकं काय आहे? हे आम्हाला वापरतं. आता नुकतीच पोटनिवडणूक झाली, पिंपरी चिंचवडमध्ये असेंब्लीची विधानसभेची पोटनिवडणूक झाली, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक झाली. त्या दोन्ही निवडणुकीमध्ये कोणताही आंबेडकरी चेहरा त्यांच्याकडे नव्हता महत्त्वाचा. आमचे गट तर तो 100 आहेत, पण महत्त्वाचा चेहरा कोणताही नव्हता. त्यामध्ये त्यांनी मला बोलावलं, माझ्या सभा ठेवल्या. आदित्य ठाकरेंसोबत माझी सभा झाली, अजित पवारांसोबत माझी सभा झाली, कारण त्यावेळेस अजित पवार तिकडे होते. नाना पटोलेंसोबत झाली, अशोक चव्हाणांसोबत माझी सभा झाली. धंगेकर निवडून आले, आणि निवडून आल्यानंतर भाजपला पाळणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. आम्ही निवडून आणलं. त्याच्यानंतर काल परवा त्यांनी त्यांचा फोन आला की आम्हाला ही सीट तुम्हाला द्यायची आहे, अमरावतीतून लोकसभेमध्ये आम्हाला तुम्हाला उभं करायचं आहे, पण आमची एकच अट आहे की आमच्या पक्षावरती लढा. म्हणजे आम्ही आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष, अबक नसलेला ओरिजिनल पक्ष हा सोडायचा, यांच्या पक्षात जायचा, यांचा पक्ष मोठा करायचा, आणि यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष डुबवायचा. म्हणजे यांना बाबासाहेबांचे नाव यांना पाहिजे, यांना बाबासाहेबांची तारीफ करायची आहे, यांना बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं आहे, पण बाबासाहेबांचा पक्ष यांना संपवायचा आहे हे बिलकुल चालणार नाही आहे. हा डॉक्टर राजेंद्र गवई खासदारकीसाठी मरणार म्हणजे खासदारकी अशी पाहिजे जसा नाही आहे. मला खासदारकीपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पाहिजे. तुमची ही नाराजगी जी आहे आपण बघितली की पक्ष नको आहे पण विचार हवे आहेत, जर ही नाराजगी तुमची दूर झाली तर तुम्ही काय लोकसभेसाठी विचार कराल? मला दूर झाली तर बिलकुल, परंतु जे काही इतिहास मी बघतो, मागचा काळ जो बघतो, त्याच्यावरून ते लोक एवढे आत्मविश्वास आहे त्यांना, आणि त्या आत्मविश्वासामुळेच ते बर्बाद झालेले आहेत. आपले हात थेच तोडतात, आपले पाय थेच तोडतात. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला कमकुवत करणार आणि स्वतःही कमकुवत करणार, याचा मला पूर्ण विश्वास आहे. दूर नाही झाली तर महायुतीकडनं खासदारकी लढणार का? आणि लढली तर नवनीत राणा ह्या खासदार आहेत, तिथनं अपक्ष आणि बी जे पीला त्यांचं समर्थन असतं, तर मग कशाप्रकारे हे सगळं बघू. आजच्या घडकेला राणा परिवाराशी सुद्धा माझे व्यक्तिगत संबंध आहेत. पाठीत खुपसणारा राजेंद्र गवई रिपब्लिकन पार्टी बाबासाहेब आंबेडकरांचा सैनिक नसतो. बघू काय करायचं. तर येणाऱ्या लोकसभेसाठी जी तयारी आहे त्यासाठी आपण बघू. त्यांनी असं सांगितलेलं आहे की बघू पुढे काय करायचं आहे. तर नाराजगी दूर झाली तर महाविकास आघाडीकडनं लोकसभेची तयारी राजेंद्र गवई करतील. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर सोबत मी क्षितिजा देशमुख, BCN News नागपूर.